प्रेमविवाह केला म्हणून वैदू जात पंचायतीनं नवविवाहित दाम्पत्यावर बहिष्कार टाकल्याची घटना नाशिकमधल्या सटाणा तालुक्यातल्या मळगावमध्ये घडली आहे. काय आहे हा सगळा प्रकार पाहूयात. सटाणा शहरातल्या माळगावमधल्या गोविंद पवार कुटुंबातल्या दिनेश यांना 7 महिन्यापूर्वी स्वजातीतील मुलीशी प्रेमविवाह केला. ही बाब वैदू समाजाच्या स्थानिक जात पंचायतीला खटकली, त्यामुळे दिनेश आणि त्याची पत्नी सुनंदा दोघेही घरच्यांना त्रास नको म्हणून मालेगावमध्ये राहू लागले. दरम्यान तोंडाचा कर्करोग असलेल्या वडिलांना भेटण्यासाठी जात पंचायतीनं दिनेशकडे पैशांची मागणी केली. दिनेशच्या कुटुंबानं त्यांना सुमारे 1 लाख रुपये दिलेही, तरीही पैशांचा तगादा सुरूच होता. अखेर दिनेश आणि सुनंदा यांनी सटाणा पोलिसात जात पंचायती विरोधात तक्रार नोंदवली. वडिलांचं तब्येत जरा सिरियस झालं म्हणून मला घरात जावंच लागलं त्या दिवशी. तर 2-4 लोकांनी गल्लीत मला बघितलं त्या घरात जाताना. तर त्यांचं मग मीटिंग भरवलं त्या दिवशी. पोरगा गेला त्यांच्या घरात काय करायचं. तर त्यांनी काय केलं डायरेक्टली आमच्या जेवढं म्हणजे डायरेक्ट घर सहित आम्हाला वेट टाकलं त्यांनी फॅमिली पूर्ण फॅमिलीला. माझ्या आई वडिलांना अशी धमकी दिली की त्या पोर आता 20,000 रुपये माझ्या आई वडिलांकडून खाऊन घेतल्या त्या मला वेळी टाकून दिल्या ते पोर. आणि त्यांना अशी धमकी दिली की त्या पोरीला तुम्ही फोन जरी केलं चुकून जरी आमच्या खानावर आलं तर तुम्हाला पण आम्ही गोळी टाकून देऊ. म्हणून ते आई वडील अजूनपर्यंत मला फोन बी केलं नाही. जात पंचायतीच्या बहिष्कारामुळे समाज आणि कुटुंबापासून तुटल्याची वेदना दिनेशच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. पंचायत लोकांनी दादाने सोडून बसवलं, म्हाताराला बोलतायत नाही, त्यांनी तरी पैसे दिले त्यांना 1 लाख रुपये खाऊन टाकले. मग आम्हाला म्हणते जातीचं एक घेतील तरी घेतले नाही, तरी म्हणते आम्हाला बाहेर राहायचं तुम्हाला. त्यांना बाकीच्या गोष्टी चालतात, लहान मुलींचं लग्न केलेलं चालतं, बाकीचे सर्व गोष्टी चालतात, पण हे चालत नाही. का चालत नाही? काय नाही चालत? की कोर्टात लग्न नाही करायचं. वैदू समाजातल्या जात पंचायतीमधल्या अनिष्ट प्रथा कधीच बंद करण्यात आल्यात, मात्र माळगाव मधली घटना दुर्दैवी असल्याचं वैदू समाजातल्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. हे आरोप जर खरोखर असतील तर मी स्वतःहून समाजचा एक प्रतिनिधी म्हणून गुन्हेगारांवर खरोखर कारवाई व्हायलाच पाहिजे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारणं हे भीषण आहे, यावर बचक बसायलाच हवा. निलेश वाघ, झी मीडिया, सटाणा, नाशिक.